विक्रेत्या तरुणाने जनावरांच्या गोठ्यातील चताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वणी तालुक्यातील कोलार पिंपरी येथे घडली. अनिरुद्ध प्रकाश बोंडे राहणार कोलार पिंपरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो आई आणि भावासोबत वास्तव्याला होता. पशुपालन करून दूध विक्रीचा व्यवसाय तो करीत होता व आपल्या कुटुंबाचा गाडा ओढायचा. 31 ऑक्टोबरला रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबियांसोबत जेवण करून तो झोपी गेला. दरम्यान मंगळवारी सकाळी कुटुंबीय झोपेतून जागे झाले. मात्र अनिरुद्ध हा घरात आढळून आला नाही. त्यामुळे त्याची आई आणि भावाने अनिरुद्धचा शोध घेतला. मात्र त्याचा थांब पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबियांनी गोठ्यात जाऊन पाहिले तेव्हा तो गळफास घेतलेल्या आणि मृतावस्थेत आढळून आला. ही बाब उघड होताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून अनिरुद्धचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अनिरुद्धने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने पोलिसांनी तुर्तास या प्रकरणी अकस्मात घटनेची नोंद घेतली.